तर मी कस्तुरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटलमध्ये आणि सध्या ना ऐतिहासिक मालिकांचा ना म्हणजे म्हणू शकतो ना की एक अभ्यासपूर्ण मालिका सगळ्यांना आता बघायला मिळतात आणि पंधरा नोव्हेंबरपासून सोनी मराठीवर राणी ही मालिका येते आणि ऐतिहासिक मालिका म्हटलं ना की तशी अभिनेत्री त्या अभिनेत्रीचे गुण आणि ती अभिनेत्री कशी ती मालिका करू शकते आणि काय चॅलेंजेस असतात आपण स्वरदाशी बोलणार आहे तुझं खूप स्वागत आणि कशी आहेस मी मस्त मजेत आत्ताच आमचं शूट सुरू झालं आहे त्यामुळे थोडं हेक्टिक चालू आहे स्केड्यूल कारण महाराणी तारा राणी यांचं पात्र साकारताना खूप आव्हानं साम आव्हानांना सामोरं जावं लागतं आहे कारण त्यांचा पेहराव काष्टा आणि नऊवारी नेसणं परत तो शेला असणं आणि सगळे दागिने आणि हा गेटअप पण हा गेटअप केल्यानंतर त्या पात्राला एक जीव येतो म्हणजे डायलॉग एक एनर्जी वेगळीच एनर्जी असते कारण डायलॉग म्हणणं पाठ करणं किंवा ते शब्द ही गोष्टच वेगळी पण आपण त्या पात्रात जातो आपल्याला ते एक फील येतो की आपण खरंच तारा आहोत आणि जेव्हा माझा पहिला दिवस होता तेव्हा डॉक्टर अमोल कोल्हे सर आले आणि ते मला भेटले आणि ते म्हणाले की जेव्हा तू या गेटच्या आत येशील ना तेव्हा साधारण ह्या सगळ्या सेटची जबाबदारी किंवा हे तुझं स्वराज्य आहे आणि ह्या स्वराज्याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे फक्त एवढं जरी फील आलं ना तरी तू अर्धी लढाई तिथे जिंकलेली आहेस सकरन... कारण महाराणी तारा राणी यांचं खूप थोर व्यक्तिमत्त्व होतं आपण म्हणताना फक्त म्हणतो पण आपल्याला माहीत आहे माहीत ता, आहेत महाराणी तारा राणी पण त्यांची कारकिर्द काय होती आणि काय घडामोडींना किंवा काय कसोटींना त्यांना सामोरं जावं लागलं हे इतंभूत माहिती बऱ्याच लोकांना नाही माहीत आणि नाही आहे त्यामुळे आम्ही या मालिके थ्रू त्यांना ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यात मी हे पात्र साकारते आहे त्यामुळे माझ्यासाठी हे खूप मोठं आवाहन आहे कारण लोकांच्या भावना ह्या कॅ पात्राशी जोडलेल्या असतात आणि तशाच माझ्याही जोडल्या गेलेल्या आहेत आता आणि आम्ही खूप मेहनत करतो हो, आहोत अभ्यास करतो आहे ह्या पात्राला न्याय देण्यासाठी त्यामुळे आय एम शोअर की लोकांना हे ही, ही हा शो नक्कीच आवडेल नक्कीच आणि ह्या मालिकेसाठी अनेक अभिनेत्रींनी ऑडिशन दिले होते त्यात तुझी निवड झाली निवड होणं आणि आता एक चॅलेंजिंग रोल करणं स्वतःला त्या पेहरावात बघताना तू म्हणालीस तसं पण एक कुठेतरी फील येतं की आत्ता आपल्याला ऐतिहासिक मालिका करायचं आपल्याला त्या काळात जायचं आहे आत्ताच्या <laughs> काळात नाही <laughs> जायचं आहे <laughs> पण तुला मी एक गोष्ट सांगू महाराणी तारा राणी हे जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व आजही प्रत्येक स्त्रीमध्ये आहे आणि मला जर विचारशील का की हे कॅरेक्टर हे पात्र साकारण्याच्या मागे काय कारण असेल तर हेच कारण असेल की प्रत्येक स्त्रीला आज महाराणी तारा राणीसारखं सौदामिनी व्हायला हवं कारण औरंगजेबासारखी प्रवृत्ती आजही आहे म्हणजे तेव्हा एक स्त्री होती ती त्या प्रवृत्ती विरुद्ध लढत होती पण आज प्रत्येक स्त्री प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक घरात या प्रवृत्तीविरुद्ध लढते आहे आणि कुठे ना कुठेतरी महाराणी तारा राणी या प्रेरणा आहेत प्रत्येक स्त्रीसाठी त्यामुळे हीही एक जबाबदारी आहे माझ्यावर आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हा शो बघावा कारण ती एक प्रेरणा मिळेल प्रत्येकाला नक्कीच आणि मालिकेमध्ये आम्हाला बघायला मिळाले घोडेस्वारी तलवारबाजी आधीपासूनच करायची पण आत्ता त्या ऐतिहासिक मालिकेमध्ये करणं काय वेगळेपण वाटतंय आम... मी लहानपणी घोडेस्वारी शिकले होते खरं तर मला जेव्हा विचारलं की तुला घोडेस्वारी येते का मी म्हणाले की मी लहानपणी शिकले पण त्या लहानपणी शिकलेल्याच्या घोडेस्वारीमध्ये आणि आत्ता परत शिकतानाच्या घोडेस्वारीमध्ये खूप फरक आहे आपण नव्याने एखादी गोष्ट शिकतो आहे असं जाणवलं मला आणि त्याचं प्रशिक्षण आम्ही म्हणजे जवळजवळ दोन तीन आठवडे करत होतो दिवसभर म्हणजे सकाळी घोडेस्वारी करायचो दुपारी येऊन लाठीकाठी करायचो वर्कशॉप करायचो रीडिंगपासून सगळं कारण भाषाशुद्धी वाचन महाराणी तारा राणी यांचं पुस्तक मी वाचते आहे आणि कारण इतिहास मला फार माहीत नव्हता त्यामुळे तिथपासून सुरुवात होती माझी मग तलवारबाजी शिकलो लाठी तर शिकतोच आहे आणि अख्खा दिवस जायचा माझा माझा ह्याच्यात म्हणजे मला बऱ्याच ठिकाणी लागलं आहे सगळंच आहे धडपड झाली पण कुठेतरी रात्री झोपताना मला असं झोप नाही लागायची कारण मी फक्त हे पात्र साकारते आहे पण त्या हे आयुष्य जगल्या आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती जबाबदारीची जाणीव जर असेल तर हे पात्र साकारताना थोडीशी म्हणजे एक आराम मिळतो ना एक असं की स्वस्थता लावते जीवाला की आपण हे पात्र करतो आणि जेव्हा मी वाचलं की चार मला कळलं की चारशे ऑडिशन झाल्यानंतर मला मला माहीत नव्हतं हे <laughs> कारण ज्या दिवशी मी ऑडिशन दिलं त्या दिवशी मला एक खूप वेळ लागला होता हे ऑडिशन द्यायला कारण ही भाषा खूप अवघड आहे मला अजिबात एक अपेक्षा नव्हती की मला यांचा कॉल येईल की तुमचं सिलेक्शन झालं आहे पण मला जगदंब क्रिएशन्समधून कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे त्यामुळे मला आनंदही झाला आणि फोन ठेवल्यानंतर पाच मिनटानंतर माझं असं झालं होतं की एक मिनिट खूप मोठी खूप मोठी जबाबदारी आता आता मी हे करू शकेन की नाही आणि प्रोमोला ज्या दिवशी मी शूटला जाणार होते त्या दिवशी सकाळी उठून मी रडायला लागले म्हणलं मला नाही जमत आहे मी कॉल करते की मी नाही करू शकणार आहे पण सगळ्यांनीच म्हणजे जे राजाराम यांचं कॅरेक्टर आहेत संताजी धनाजी यांचं कॅरेक्टर जे साकारतायत रोहित देशमुख आणि अमित देशमुख यांनी खूप दिलासा दिला खूप त्यांना त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला आणि सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स मला प्रेक्षकांकडून मिळाला की प्रोमो जेव्हा आऊट झाला तेव्हा जो प्रतिसाद मला प्रेक्षकांकडून मिळाला की त्यांच्या स्टेटसवर डी पीवर सगळीकडे हा प्रोमो होता तिथे कुठे मला हायचं वाटलं <laughs> माला जो जो या पा, या की मला जमेल आपण करू शकू ह्या पा ह्या पात्राला न्याय देऊ शकू सो नक्कीच जेव्हा घोड्यावर बसतो तो पेहराव असतो कुठेतरी आता असं वाटतं की आत्ताच्या स्त्रीने ते रूप धारण करणं गरजेचं आहे म्हणजे मगाशी तू म्हणालीस की औरंगजेब अजून गेलेले नाही आहेत पण तेव्हा तू पेहराव गेल्यानंतर तुझ्या नजरेने तुला असं वाटतं की आत्ताच्या स्त्रीने तारा राणी बनायला हवंच हो आणि कुठे ना कुठे प्रत्येक स्त्रीमध्ये ती तारा आहे दडलेली आहे ती फक्त त्या त्या सिच्युएशनला बाहेर येणं किंवा त्या त्या सिच्युएशनला त्यांनी तसं रिॲक्ट करणं महत्त्वाचं आहे तो धा दा, ते धाडस त्यांनी दाखवण्याचं दाखवायची गरज आहे जे कुठेतरी या शोमधून त्यांना मिळेल त्यामुळे आणि पेहराव पेहरावाचं म्हणलं तर पेहराव एक अशी गोष्ट आहे ज्यात स्वतःच एक ताकद आहे त्या पेहराव्यात एक ताकद आहे आणि त्यातून ते घोडेस्वारी करताना एक वेगळीच ताकद आहे वेगळीच उमेद आहे वेगळीच चमक आहे जी चमक मला जी ताकद मला मिळते रोज त्यामुळे मी खूप आनंदात आहे हे कॅरेक्टर आणि खूप उत्सुकही आहे की लोकांना जेव्हा एपिसोड्स बघायला मिळतील तेव्हा त्यांना कसं वाटेल किंवा ते कसं परसिव्ह करतील त्यामुळे आय एम रिअली एक्सायटेड नक्कीच आणि मालिकेत आम्हाला बघायला एक वेगळी भाषा बघायला आहे काय सांगशील त्या भाषेबद्दल शिकायला किती वेळ लागतो आहे का लगेच जमत आहे किंवा आपण घरात नेहमी नॉर्मल आपली भाषा बोलत असतो पण एखादी भाषा शिकणे खूप डिफिकल्ट आहे तर तुला काय सांग म्हणजे ही अक्षरशः नवीन भाषा शिकण्यासारखं आहे जसं आपण वेगळी भाषा म्हणजे अंग इंग्लिश शिकतो मराठी शिकतो हिंदी शिकतो तशी ही वेगळी भाषा आहे है। आणि हॅट्स ऑफ टू आमचे लेखक स्क्रीन प्ले रायटर शेखर ढवळीकर सर कारण त्यांचा इत्तमभूत अभ्यास असल्यामुळे त्यांची भाषा शुद्ध असल्यामुळे भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे ती भाषा आम्हाला बोलायला मिळते आमच्या आम्हाला ती वापरायला मिळते ती भाषा त्यामुळे त्यांचे आभार खरं तर <laughs> कारण आपण नाही अशी भाषा शिकायला मिळत म्हणजे आपल्याला पैसे देऊन शिकावे लागतात तिथे आम्हाला त्याचे पैसे मिळत नाहीत पण <laughs> खरंच एक खूप मोठं आव्हान आहे कारण अशी भाषा <laughs> शिकणं आणि बोलणं नाही जमत त्याला खूप दिवस लागतात आणि आमचं ते वर्कशॉप चालूच आहेत त्यामुळे मी प्रत्येक वेळेस म्हणते की कुठेही भूलचूक झाली असेल तर आम्हाला माफ करा कारण आम्ही शिकतो आहोत आणि प्रयत्न चालू आहेत नक्कीच आणि जाता आता काय सांगशील Uh, आमच्यासाठी खूप मोठं आवाहन आहे की आम्ही uh, ता महाराणी तारा राणी यांच्यावर स्वराज्य सौदामिनी तारा राणी यांच्यावर शो हो। करत आहोत आणि आम्ही सगळेच छत्रपती राजाराम असे किंवा धन्नाजी संताजीराव असतील ते ते हे पात्र साकारत आहेत त्यामुळे आमची uh, मेहनत आणि uh, आम्ही तुम्हाला हा शो तुमच्यासमोर आणतो आहे तर प्लीज आम्हाला छान प्रतिसाद द्या आमचा शो बघा पंधरा नोव्हेंबरपासून साडेसात वाजता सोमवार ते शनिवार फक्त सोनी मराठीवर नक्की तुम्ही बघा सिरियल आणि कशी वाटते ते देखील आम्हाला सांगा आणि अशाच नवीननवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका